हरे कृष्ण, शृंगार आरती किंवा दर्शन आरती याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. तर आपण आधी गौर आरती शिकलो आहोत, ती संध्याकाळी या मंदिरात होते. आणि संध्याकाळी ही गौर आरती झाली आहे, त्यानंतर थोड्या वेळाने भगवंतांचं दर्शन बंद होतं आणि भगवंतांना रात्रीचा ड्रेस, वेगळा नवीन ड्रेस घातला जातो. तर आणि रात्री 9 वाजता भगवंतांचं दर्शन होतं, त्याला म्हटलं जातं शयन दर्शन. तर हे दर्शन घेताना सुंदर असं हरे कृष्ण महामंत्राचं कीर्तन सुरू असतं. आणि सकाळी जेव्हा 4:30 भगवंतांचं दर्शन उघडतं, तर ती असते ती त्यावेळी केली जाते ती मंगल आरती. तर मंगल आरतीच्या वेळी भगवंतांनी रात्रीचेच वस्त्र परिधान केलेले असतात. ही मंगल आरती झाली आहे आणि त्यानंतर पडदा पुन्हा बंद होतो आणि भगवंतांना सुंदर असा शृंगार केला जातो. नवीन वस्त्र, नवीन फुलं, हार सगळं अर्पण केलं जातं. आणि भगवंत तयार झाले की 7:15 सकाळी ही दर्शन आरती होते. दर्शन आरतीसाठी पडदा आहे तो उघडला जातो आणि भगवंतांचं सुंदर दर्शन सगळ्या भक्तांना होतं. आणि त्यावेळी गोविंदम आदि पुरुषम ही शृंगार आरती गायली जाते. तर श्रील प्रभुपादांच्या एक वरिष्ठ शिष्या आहेत यमुना माताजी, त्यांनी ही आरती प्रथम गायली होती आणि ह्याचंच रेकॉर्डिंग सगळ्या इस्कॉनच्या मंदिरात सकाळी शृंगार आरतीला वाजवलं जातं. त्याची चाल अशी आहे, गोविंदम आदि पुरुषम तमाम भजामी, गोविंदम आदि पुरुषम. तर सर्व भक्त त्यावेळी स्वतःसुद्धा ती आरती म्हणत असतात. तर हे जे श्लोक आहेत या आरतीत गायलेले, ते ब्रह्मसंहितेमधून घेतले आहेत. ही ब्रह्मसंहिता ब्रह्माजी यांनी लिहिलेली आहे. तर या 2 श्लोकांमध्ये भगवान श्रीकृष्णांचं सौंदर्याचं वर्णन आहे. आरती सुरू होते तेव्हा गोविंदम आदि पुरुषम ही ओळ आहे ती 3 म्हणली जाते आणि मग ब्रह्मसंहितेचे 2 श्लोक आहेत ते गायले जातात आणि नंतर पुन्हा गोविंदम आदि पुरुषम ही ओळ पुन्हा पुन्हा म्हटली जाते. तर अशी ही शृंगार आरती म्हणताना सगळे भक्त आहेत ते आपल्या हातात फुलं घेतात आणि भगवंतांना ओवाळतात. आणि आरती पूर्ण झाली की सगळ्या भक्तांच्या हातातली फुलं आहेत ती एका ताटात गोळा केली जातात आणि भगवंतांसमोर ती अर्पण केली जातात. सगळे भक्त ही शृंगार आरती गात असतात त्यावेळी पुजारी आहे तो भगवंतांची आरती करत असतो आणि सगळे भक्त भगवंतांच्या सुंदर रूपाचं दर्शन घेत असतात. तर स्कंद पुराण या वैदिक शास्त्रामध्ये म्हटलं आहे की भगवंतांची आरती होताना एखाद्याने भगवंतांच्या श्रीमुखाचे दर्शन घेतले तर तो व्यक्ती कोट्यावधी वर्षांच्या अनेक अनेक पापांपासून मुक्त होतो. तर या शृंगार आरतीचं महत्त्व आपण आज जाणून घेतलं आहे. पुढच्या भागात आपण यात गायले जाणारे जे श्लोक आहेत ते समजून घेणार आहोत. हरी बोल.